सत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदया ओम शांति ओम सत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदया आगरवरून निघाल्यानंतर आता आपण चाललो हरिहरेश्वरच्या दिशेने तर हरिहरेश्वरच्या दिशेने याचा प्रवास आपला चालू झालेला आहे. हरिहरेश्वरचा जर अनुभव बघितला असाल तर एकदम जबरदस्त बीच होता, एकदम मजा आली, खूप भारी वाटला. प्लस नंतर आपण आता जेवण वगैरे करून आपल्या प्रवासाला परत पुन्हा एकदा स्टार्ट केलेला आहे. आता डायरेक्ट आपला स्टॉप असणार आहे हरिहरेश्वरला. मध्ये एखादा बीच वगैरे दिसला तर थांबूया, कारण आजूबाजूला जर नजारा बघाल ना, जर या रस्त्याने येणार असाल तर नक्की एकदा ट्राय करा. आपल्या दिघी बंदर पासून ते आपल्या श्रीवर्धन पर्यंत एकदम जबरदस्त नजारा आहे. पूर्ण बाजूला एकदम समुद्र समुद्र आपल्याला दिसतोय. तर मित्रांनो, एक एक असे असे सीन आहेत ना का आपल्याला थांबल्याशिवाय राहत ना, एवढे भारी भारी एकदम सीन आपल्याला दिसतात. जबरदस्त असा नजारा आपल्याला. एक समोर एक बेट देखील दिसतोय छोटासा, आणि हा तुम्ही रस्ता पण बघू शकता, एकदम मस्त असा पूर्ण एकदम कडेकडेने आहे, एकदम भारी. तर मित्रांनो, आपण आता खूप वेळ ड्राईव्ह केल्यानंतर हरिहरेश्वरच्या बीचवरती आपण पोचलेलो आहोत. आपण आता बीचवरती आहोत. तुम्ही एक जबरदस्त असा सनसेट बघू शकता पाठीमागे, एकदम मस्त असा सनसेट होतानाचा नजारा, एकदम भारी जबरदस्त बीच आहे. पब्लिक वगैरे पण खूप भारी आहे, एकदम मस्त वातावरण आहे. तर मित्रांनो, आता आपण बीचचा सनसेट बघितल्यानंतर आपल्या जिथे आपण रूम घेतल्या त्या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकताय गोकुळ होम स्टे पर्यटन निवास या ठिकाणी आपण रूम घेतलेली आहे. आतमध्ये आपली आता गाडी होती ती आता पार्क केली आतमध्ये. खरं आता सनसेट घ्यायसाठी मी एकटाच गेलो, आपले सगळे मंडळी रूममध्येच बसलेले आहेत. तर तुम्हाला आता रूम दाखवतो, आपण घेतलेला रूम आपल्याला स्वस्तामध्ये आपल्याला रूम भेटलेला आहे, मिनिमम 2500 ते 3000 मध्ये. तर इथे आपल्या दोन्ही गाड्या पार्किंग केलेल्या आहेत, आणि आता आपण रूम दाखवतो. आपण आपल्या रूम जवळ आलेलो आहोत. आपली मित्र मंडळी काय करता आहे तुम्ही बघू शकता, किती मोठा आपला रूम आहे. एकदम 1 2 3 4 बेड आहेत आपल्याला, डबल बेड आहेत फुल. आणि आपला प्रतीक बनवतोय आपल्याला मॅगी. इकडे आपली शिस्ते आहे, तुम्ही बघू शकताय प्रतीक भाईची मॅगी. आणि इकडे आपल्या वालाच्या शेंगा वगैरे उकडलेल्या आहेत. कोणी उकडून आणले त्या? मीच आणल्या घरातून. काल आणलेले अजूनपर्यंत बांधतायत का? मी आणलंय, मी आणलंय. आणि महेश आपला झोपलाय, तो दमला खूप ट्रॅव्हलिंग मध्ये. सगळे आपले रेडी होत आहेत. रूम बघू शकता एकदम भारी आहे. आपल्याला 2500 मध्ये जबरदस्त अशी रूम भेटलेली आहे. ते काका बोलत होते आपल्याला 3000, पण 2500 मध्ये त्यांनी आपल्याला ही रूम दिलेली आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता झाली आहे सकाळ, दिवस दुसरा. आपण सगळेजण रेडी वगैरे झालेलो आहोत, आणि दर्शनासाठी जायचं आहे आपल्याला. आपली बाकीची मंडळी पण रेडी झाली आहेत, फक्त आपला पॅक आणि बंटी हा येत नाही आहे. ते बोलतो आम्ही नाही आहे, तुम्ही जाऊन या. तर आपण जाऊन येऊया, दर्शन करून येऊया आपल्या हरिहरेश्वराचं. आपली मंडळी बाहेर उभी आहेत, रेडी वगैरे होऊन निघालेलो आहोत सगळी आपली मंडळी. आपण रात्रीचा थांबलेलो गोकुळ होमस्टे या ठिकाणी आपण थांबलेलो होतो. तर आता आपण काल रात्री पण दर्शन करून आलो मी जाऊन, पण आता परत सकाळी पुन्हा फ्रेश होऊन एकदम पद्धतशीर आपल्याला दर्शन करायचं आहे. प्लस आपल्याला प्रदक्षिणा मार्ग, त्या प्रदक्षिणा मार्गावरती देखील आपल्याला जायचं आहे. तर आता जाऊया आपण. पण चालत चालत निघालेलो आहोत दर्शनासाठी. गाडी आपण तिथंच ठेवलेली आहेत.
आणि चाललोय दर्शनासाठी. नाही यार आता एक एक रुपयाची एंट्री भरलेली आहे हरिहरेश्वर देवघर ग्रामपंचायत यांची. एक एक रुपया आपल्याला पर पर्सन तिकीट आहे. तर आता जास्त कोण पब्लिक अशी दिसत नाही आहे आणि दुकानं वगैरे पण बहुतेक सगळे बंद आहेत कारण का सकाळ सकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे बहुतेक. पण आज सोमवार आहे त्याच्यामुळे थोडीशी गर्दी पाहिजे होती पण गर्दी नाही आहे. फायनली आपण पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ. मी पाठीमागे आपलं मंदिर बघू शकतो. तर आता आपण आपल्या देवाच्या दर्शनासाठी जाऊया. पाठच्या साईडून बॅक साईडून आपल्याला एंट्री आहे कारण का पुढे थोडं लादीचं वगैरे काम चालू आहे त्यामुळे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत. मी पाठीमागे बघू शकतो प्रवेशद्वार. तर मित्रांनो आता आपला दर्शन वगैरे झालेलं आहे एकदम मस्त चांगल्या प्रकारे दर्शन झालं आपला. तर आता आपण जाणार आहोत कुठल्या प्रदक्षिणामार्गच्या ठिकाणी जाणार आहोत आपण. तर आपल्याला मंदिराच्याच बाजूने एक पायऱ्या लागतात थोड्या. त्या पायऱ्यांवरून आपल्याला चालत चालत वरती जायचं आहे प्रदक्षिणामार्गाच्या ठिकाणी. एकदम मस्त असा अप्रतिम व्ह्यू भेटणार आहे आपल्या तिथून. तर जाऊया आता आपण वरती. तसा नजारा आपल्याला समोर दिसतोय समुद्राचा आणि या आहेत पायऱ्या त्याच्यावरून आपण चढतो वरती. तुम्ही खालचा नजारा बघू शकता एकदम अप्रतिम असा विहंगम दृश्य समुद्राचा नजारा एकदम भारी वाटतोय. त्या प्रदक्षिणा मार्ग एकदम जबरदस्त आणि अप्रतिम असा नजारा आपल्या डोळ्यासमोर आहे एकदम मस्त वाटतंय. तर आता आपण खाली जाऊया. वरतून खाली आलो. तुम्ही वरचा नजारा बघू शकता पायऱ्यांचा व्ह्यू एकदम भारी वाटतोय. आणि या साईडला आहे आपला समुद्र असा अथांग असा समुद्र. असं आपण पुढे जाऊया. फुल एकदम लाटा उसळत आहे पण जर आलात तर तुम्ही याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका कारण का इथं खूप डीपली आहे आणि पूर्ण एकदम समुद्र कवळलेला आहे त्याच्यामुळे इथं भाऊ वगैरे नका. फक्त इथून या बघा. जास्त जर लाटा येत असेल तर इकडे येऊ पण नका कारण का पाणी पण खूप वरपर्यंत येत असेल. थोडं इथे जाणं म्हणजे रिस्की आहे पोहणं वगैरे त्यामुळे पोहण्यासाठी वगैरे तरी जाऊ नये कोणी. एकदम भारी नंबर नजारा वाटतो समोरचा. Bye.
लाटांचा प्रवाह तुम्ही बघू शकता, एकदम खूप आहे, एकदम डेंजर असं वाटत जेव्हा पाणी आतमध्ये येतं तेव्हा. बहुतेक तरी हे आशा खाता लाटांच्या मारामुळेच कदाचित झाले असेल. खूप लाटा येत असेल इथपर्यंत, पण एकदम भारी वाटतोय हा सीनच. तत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदया ओम शांति ओम. तत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदया ओम शांति ओम. तत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदया ओम शांति ओम. 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 समुद्राचा आणि या जागेचा खूप असा मस्त आनंद घेतलेला आहे आणि आता ही प्रदक्षिणा आपण पूर्ण करून परत आपल्या रूमकडे प्रवास करूया. जबरदस्त एकदम मस्त असे फोटो वगैरे पण खूप भारी भारी क्लिक केलेले आहेत. आपला फोटोग्राफर ओम होता. झाली आहे आता आपण आपला परतीचा प्रवास करतोय. तर आता डायरेक्ट जाऊया आपण आपल्या रूमवरती. तिथून पण आपल्याला चेकआउट करायचं आहे. अरे इथूनच कुठून तरी आपल्याला घडली होती ना जायला. दुसरं काम आहे. काय करतोय आपलं सकाळीच आपण दर्शन वगैरे करून आलो. दर्शन वगैरे करून आल्यानंतर आपल्या थोडा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता आपण आपली रूमचा चेकआउट करतोय. तर आता निघूया आपण आपल्या सगळे मित्रमंडळी आपण निघूया. आपल्या बरोबर फक्त तो मया आणि हा पॅक. हे पॅक काय करतो रे तू? हा आपल्या बरोबर आला नाही का तिकडे? हे लोक आपल्या बरोबर नाही आले. बाकी आम्ही सगळे जाऊन आलो तिकडे. तर खूप मजा आली, एकदम जबरदस्त मजा आली तिकडे. आणि तिकडचा नजारा हा एक नंबर.